विसरवाडी येथील भर वस्तीत असलेले एका घरात ऑइल बनवण्याचा छोटेखानी कारखान्याला आग लागल्याने मोठे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी घडली. दरम्यान आगीचे स्वरूप तीव्र असल्याने दोघही घरात आगीचे लोळ 4 ते 5 किलोमीटर अंतरावरून दिसून येत होते. विसरवाडी येथे गुरुवारी आठवडे बाजार असल्यामुळे नागरिकांची व परिसरातील खेड्यापाड्यातील लोकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे लोकांनी आग पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. आग इतकी भीषण होती की शेजारील दोघी तिघी घरे पूर्ण जळून खाक झाले आहेत. दरम्यान एपीआय संदीप पाटील हे स्वतः फायर सिलेंडर घेऊन आग विझवण्याची मेहनत करताना दिसून आलेत. सरपंच बकाराम गावित त्यांनी लोकांना आवाहन करून गर्दी न करता मदत कार्य करण्याचे आवाहन केले. त्यामुळे परिसरातील मुस्लिम युवक व अग्रवाल युवकांनी पुढाकार घेत मदत केली. आग लागून 1.5 ते 2 तास होण्यात आले, मात्र नवापूर येथील अग्निशमन पंप निघाल्या असून चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेट जवळ रेल्वे क्रॉसिंग असल्याने बराच वेळ त्या ठिकाणी विलंब झाल्याने उशिरा नवापूर नगरपालिकेची अग्निशमन बंब दाखल झाले. दरम्यान आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते. या आगीत जीवितहानी झाल्याचे उघड झाले नसून मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.